2000 साली सीड टेक्नॉलॉजी विषय घेऊन कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून कृषी पदवीधर आणि त्यानंतर मार्केटिंग या विषयात पुण्याच्या MIT मधून MBA झालेले श्रीयुत रणजित शिंदे हे आपले यापुढील वक्ते आहेत. इन्शुरन्स सेक्टरमध्ये 7 वर्षे आणि व्यावसायिक कृषी क्षेत्रात 11 वर्षे काम केलेले श्रीयुत शिंदे सध्या एमराल्ड एकर्स या बजाज फार्म्सच्या चिली ऑर्गॅनिक्स प्रकल्पाचे अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शून्यातून सुरुवात करून हा प्रकल्प केवळ 3 वर्षात सर्टिफाईड ऑर्गॅनिक फार्म म्हणून रणजित यांनी नावारोपाला आणला आहे. सेंद्रिय पद्धतीने वाढवलेला शेतमाल विविध शासकीय सर्टिफिकेशनसह बाजारात उपलब्ध करून देणे, त्या शेतमालाचा बियाण्यापासून ते तयार पॅकेज प्रॉडक्टपर्यंत सलग माग सांभाळणे, ज्याला इंग्लिशमध्ये ट्रेसिएबिलिटी म्हणतात, आणि त्याचा दर्जा कायम सांभाळणे, अशा गोष्टींचा सर्वंकष पाठपुरावा करण्याचा अनुभव रणजित यांना आहे. आणि असा फार्म उभा करताना, यशस्वीपणे सांभाळताना उद्भवणाऱ्या मानवी संसाधनं, यंत्रांचा वापर आणि अगदी भूमिपुत्रांचे स्थानिक प्रश्नही सोडवताना लागणारे कौशल्य रणजित यांच्याकडे आहे. रणजित हायड्रोपोनिक्स आणि व्हर्टिकल गार्डनिंग या आधुनिक विषयांमध्ये देखील तज्ज्ञ आहेत. रणजित यांना इतिहासविषयक पुस्तके वाचण्याचा आणि किल्ले आणि ऐतिहासिक महत्वाची स्थळे यांना भेटी देण्याचा छंद आहे. आपला आजचा विषय जो आहे डिस्कशनचा, तो पॉटिंग मिक्स किंवा माती, जे आपल्या बागकामासाठी जे माती लागते, बागकामासाठी म्हणा किंवा शेतीसाठी असेल किंवा आपण टेरेस गार्डनिंगसाठी जी माती यूज करतो, त्या मातीचा थोडक्यात आपण ही माती नक्की सुरुवात कशी झाली मातीचा. एक सर्वसाधारणपणे माती ही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या खडकापासून तयार होऊन जिओलॉजिकल प्रोसेसमध्ये करोडो वर्षाच्या सुरुवातीला जे तयार झाले ते अग्निज खडक तयार झाले, त्याच्यानंतर रूपांतरित खडक आणि गाळाचे खडक, ह्या 3 प्रकारच्या खडकापासूनच आपल्याला आता आपण जी माती वापरतो बागकामासाठी, या 3 प्रकारच्या याच्यातून तयार झालेले आहे. तर एक 12 इंचाचा लेअर तयार व्हायला जवळजवळ 6000 वर्ष लागतात आणि 3 इंचाचा लेअर मातीचा तयार व्हायला जवळजवळ 300 वर्ष लागतात. तर आपण ह्या टेक्निकल गोष्टीत जाण्यापेक्षा मला काय वाटतं की आपल्या कामाचं काय आहे, ज्यावेळी बागकाम करताना कामाचं काय आहे, तर हे माती वापरण्याचा उद्देश काय आहे, तर मातीमधून आपण जे वनस्पती किंवा झाडं लावतो त्याला एक तर स्ट्रेंथ मिळते आणि दुसरे म्हणजे न्यूट्रिएंट्स मिळतात, हा त्याचा मेन उद्देश आहे. तर हे आपण मातीला अल्टरनेट करून म्हणजे बायपास करून हे करू शकतो का, तर 100% करू शकतो. पण तो आपला प्रयोग फिजिबल किंवा प्रॅक्टिकली फिजिबल जरी झाला तरी फायनान्शियल व्हायबल पण व्हायला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं असतं. म्हणून पॉटिंग मिक्स वापरताना माती कशी असायला हवी, तर मातीचे एक फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीज, ह्या 3 त्याच्या एक चांगल्या म्हणजे फर्टाईल सॉइलच्या ह्या 3 पॅरामीटरमध्ये सर्वसाधारणपणे आपण काळी कसदार माती जी म्हणतो ती उत्तम असं का म्हटलं जातं, तर त्याच्यामधून वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स मिळतात. आणि दुसरी गोष्ट, त्याला त्या मातीचा जो स्ट्रेंथ म्हणजे त्याला त्याच्या मुळांना आधार द्यायचं जे काम या मातीच्या माध्यमातून होतं ते काळ्या कसदार मातीतून खूप चांगल्या प्रकारे होतं. म्हणून आपण एक चांगल्या प्रकारचं माध्यम म्हणून आपण काळ्या कसदार मातीला प्रथम प्राधान्य देतो. पण पॉटिंग मिक्समध्ये ह्या काळ्या कसदार मातीचा उपयोग होतो कितपत होतो आणि खरोखरच ह्याची त्या मातीची गरज आहे का, कारण काळी माती सर्वसाधारणपणे काय होतं की वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी खूप चांगली असते याची, पण रूट झोनमध्ये कंटिन्युअस वॉटर राहणं हे पण वनस्पतीच्या आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं नसतं. म्हणून ड्रेनेज होणं, त्या मातीमधून ड्रेनेज होणं जास्त तेवढंच महत्वाचं, जसं वॉटर रिटेन्शन होणं महत्वाचं तसंच त्या मातीच्या कणामधून पाणी वाहून पण गेलं पाहिजे, तरच चांगलं एरेशन होतं. आणि दुसरी गोष्ट, त्या
एक ब्रीदिंग स्पेस जो रूट्सला हवा आहे तो मिळून जातो. आता विषय कुठला की ज्यावेळेला बागकामासाठी आपण माती निवडताना कुठल्या प्रकारची माती निवडावी, तर सर्वसाधारणपणे कोयटा माती प्लस थोडे वाळू प्लस चांगलं कंपोस्ट असणारे, काय चांगलं कंपोस्ट असणार, असा 1:1:1 रेशो जर घेतला तर आयडियल पॉटिंग मिक्स तयार होऊन जातं. आणि ह्या पॉटिंग मिक्सच्या सोबतच त्याला हे झालं पॉटिंग मिक्स, पण त्याच्याबरोबर आणखीन काही प्रॉपर्टीज असणं मातीच्या आरोग्य म्हणजे मातीचं आरोग्य पण एक म्हटलं जातं की जी माती त्याच्यामध्ये मायक्रोबची चांगली ग्रोथ होते, एरेशन चांगलं होतं आणि चांगले न्यूट्रियंट्स असतात, तीच माती एक आयडियल पॉटिंग मिक्स होऊ शकते. तर ब्रीदिंगसाठी किंवा एरेशनसाठी आपण त्याच्यामध्ये स्लिट्स किंवा वाळू ॲड करतो. तर ज्यावेळेला आपण शेतीमध्ये ह्या गोष्टी करत असताना मी आता दोन प्रकारचं हे बघतो, एक आपला पॉटिंग मिक्स तुमच्या शहरी बागकामासाठी आणि पॉटिंग मिक्स हे आपल्या शेतीमध्ये. तर काय होतं बघा, जर फळबाग लावायची असेल तर फळबागेसाठी कुठली माती चांगली, तर मुरमाड माती, त्याच्यामधून चांगलं एरेशन व्हायला पाहिजे, चांगले पाणी रिच आउट होऊन गेलं पाहिजे, प्लस त्यांना चांगली स्ट्रेंथ दिली पाहिजे. त्याच्या सोबतच त्या मातीच्या गुणधर्मामध्ये अशा काही कॅरेक्टर्स असायला पाहिजे की ज्याच्यामधून न्यूट्रियन्स रिलीज व्हायला मदत झाली पाहिजे. ते कधी शक्य असतं, ज्या वेळेला मातीचे कण जे आहेत त्या कणाच्या आकारावरती, माती म्हणण्यापेक्षा स्लिटचं फक्त स्लिट्सच असतील तर इट विल नॉट रिलीज एनी काइंड ऑफ न्यूट्रियंट्स. आणि ह्युमसचे जे कण आहेत, ह्युमसचे कण ह्या दोन मातीच्या दोन कणामध्ये एंट्रॅप होतात आणि त्या मुळाच्या कक्षेत ज्या वेळेला हे येतात त्यावेळेला ते त्याच्यातून त्याला न्यूट्रियंट्स मिळतात. आता राहता विषय कुठला की मातीचा हा सगळा हे जे आहे ते न्यूट्रियंट्स म्हणजे न्यूट्रियंट्स कॅपॅसिटी मातीची, केमिकल प्रॉपर्टीज, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज प्लस फिजिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये म्हणजे त्याचा मातीचा जो एकूण संरचना आहे त्या. तर ज्यावेळेला आपण फळबागेचा विचार करतो तर फळबागेसाठी चांगली रिचॉर्ड होणारी माती, जे की आता मी माझ्या शेतामध्ये करत असताना एक खूप चांगल्या वेल फर्टाईल ह्याची निवड न करता ज्या मातीमध्ये ज्या प्लॉटमध्ये जास्तीत म्हणजे कमी जास्त प्रमाणात मुरमाड माती असेल असा प्लॉट निवडला, त्याच्यामध्ये 5-5 फुटाच्या चांगल्या ट्रेंचेस काढल्या, 1 मीटर रुंद आणि 5 फूट खोल. आता ह्याचा उपयोग मला काय झाला बघा, हे मी एक प्रकारचं पॉटिंग डेप्थ तयार करून घेतले, त्या डेप्थमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे लेयर्स तयार करून घेतले मातीचे, जे माती असेल त्याच्यानंतर मोठे मोठे याचे मुरुमाचे दगड असतील, त्याच्यानंतर मुरुम, त्याच्यानंतर माती, लाल माती, असेच मिक्स करून प्रॉपर एक हे तयार करून घेतला. हे एअर पॉकेट्स तयार केले याच्यामध्ये जमीनमध्ये, ह्या एअर पॉकेटचा उपयोग ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम ज्यावेळेला मुळांची वाढ होत असते त्या मुळांना ब्रीदिंगसाठी किंवा याच्यासाठी ऑक्सिजनची गरज असते, जर ऑक्सिजन नाही मिळाला तर अपटेक आणि ह्याची मुळकुळची ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम तो प्रॉब्लेम किंवा त्याची हे समस्या भेडसावू शकते. म्हणून आपण हा तयार करून आता हीच पद्धत आपण आपल्या पॉटिंग मिक्समध्ये करतोय, म्हणजे ज्या जे पॉट आहे त्या पॉटमध्ये आपण सर्वात खाली आपण वाळूचा थर लावतो, त्याच्यानंतर कोकोपीट असेल, नंतर कंपोस्ट असेल आणि माती असेल. आता हे तयार करत असताना याच्यामध्ये आपण याचा पण विचार करायला हवा की ज्यावेळेला रूट झोन वाढत असतो त्या वाढत असताना त्याला स्पेस अवेलेबल व्हायला पाहिजे, तर ते स्पेस अवेलेबल ज्यावेळेला काळी माती असेल तर कम्प्लीट त्याचा प्रॉब्लेम कधी कधी असा होतो की
मुळे चौकाप होऊन जातात आणि त्याच्यामुळे त्याची वाढ होत नाही. म्हणून ज्या वेळेला आपण असे पॉटिंग मिक्स तयार करून घेतो त्यावेळेला ती काळजी घेणं खूप गरजेचं असतं. आता हे झालं आपण पॉटिंग मिक्स तयार करत असताना, नंतर चांगली माती, चांगली मातीचा पीएच आणि ईसी ह्या दोन गोष्टीवरती तुमचं मातीचं आरोग्य म्हणण्यापेक्षा मातीची क्रयशक्ती डिपेंड असते. कारण मातीमधून चांगल्या प्रकारे न्यूट्रिएंट्स रिलीज होणं पण तितकंच गरजेचं असतं आणि ते हे सगळं पीएच आणि ईसी वरती डिपेंडेंट असतं. ज्या मातीमध्ये फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीमध्ये कसं नत्रस, फुरत, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि इतर न्यूट्रिएंट्स यांची भरमार असते, त्याच्यानंतर केमिकल प्रॉपर्टीमध्ये ईसी आणि पीएच. पीएच सर्वसाधारणपणे आयडियल मातीचा, कुठल्याही मातीचा पीएच आयडियल रेंजमध्ये म्हणजे 6.5 पीएच स्केलवरती, 6.5 ते 7.5 या स्केलच्या याच्यामध्ये असेल तर दॅट विल बी द आयडियल पीएच. आणि त्याच्या जर 7.5 वरती गेला किंवा 6.5 खाली आला तर याचा प्रॉब्लेम काय होतो की न्यूट्रिएंट्स रिलीज व्हायला प्रॉब्लेम करत असतो. म्हणजे हा पीएचच काय होतं की एकतर न्यूट्रिएंट्स एंट्रॅप होऊन राहतात किंवा फिक्स होऊन जातात कुठल्या माध्यमामध्ये तुमच्या पीएचच्या अनबॅलन्समुळे. तर हॅलो, हां, तर हे आपण कसं रेक्टिफाय म्हणजे व्यवस्थित कसं करू शकतो, तर त्याच्यामध्ये ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम आपण हे माती कंटिन्युअस रिचार्ज करायला लागते विथ कंपोस्ट आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीसाठी तुमचे बॅक्टेरियाज असतील. आता तो राहता विषय कसा बघा, ज्या वेळेला फळबाग लागवड केली जाते त्यावेळेला मुरमाड जमिनीतून तुमच्या फळांची किपिंग क्वालिटी, फळाची शाईन किंवा हे जे आहेत का नाही, ह्याच्या कॅरेक्टर ॲट्रिब्यूट्स आहेत याचे प्रोड्यूसचे, ते तुमच्या ह्या चांगल्या रिच आउट होणाऱ्या सॉइलमधून चांगल्या प्रकारे न्यूट्रिएंट्स आणि कंटिन्युअस सप्लाय होत असल्यामुळं आणि नायट्रोजन ठराविक पिरियडमध्ये त्याचं वहन थांबलं पण गेलं पाहिजे. आणि हे पॉसिबल कसं होतं की जर काळी जमीन असेल तर बऱ्याच वेळेला असा प्रॉब्लेम येतो की बाबा फळांना कलर किंवा शायनिंग येत नाही किंवा गोडी येत नाही. तर हे सगळं रेक्टिफाय करायला तुम्हाला सॉइल पीएच, सॉइल ईसी आणि पॉटिंग मिक्स ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. हॅलो, एम आय ऑडिबल? हो, व्यवस्थित येत आहे. आता याचा रणजित, जस्ट टू कनेक्ट पीपल, त्यांना माहित नसेल त्यांना ईसी इज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. ईसी इज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि ज्या वेळेला आता आपण मातीचं परीक्षण करून घेतो त्यावेळेला तो ती टर्मिनॉलॉजी येताना सीईसी म्हणून येतात. सीईसी याचा अर्थ काय? कॅशन एक्सचेंज रेशो. कॅशन एक्सचेंज रेशो आपण ज्या वेळेला प्रश्नोत्तराचा त्रास हे असेल आपला क्वेरीज हँडलिंगचं हे असेल त्यावेळेला आपण याच्यावरती पुढं आणखीन हे करता येईल. कारण का मला वाटतं की वेळ संपत येते याच्यामध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला ते हे करता येईल. हॅलो, हा, अजून 7-8 मिनिट आहेत. हां, आता हे सगळं आपण पॉटी मिक्स बघितलं, त्याचे कॅरेक्टर्स बघितले, पीएच, ईसी. आता पीएच आणि ईसी ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात कुठल्याही ग्रोईंग मिडियमसाठी. आयदर माती आवश्यकच आहे का तर नाही, ज्या वेळेला आपण हे करतो ना त्यावेळेला म्हणजे कुठलंही हे करत असताना मातीची गरजच आहे का तर नाही आहे. पण त्याच्यासारखा इकॉनॉमिकल चिपेस्ट सोर्स दुसरा अजून तर अवेलेबल नाही आहे. आणि ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम हे माती म्हणजे आपण जे कॉन्सन्ट्रेटेड ॲग्रिगेशन म्हणजे ॲग्रेग्रियन करत आहे तर ते माती ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम त्याचा डिग्रेड होणार आहे. पण त्याला पर्याय आपल्याला काय करायला लागेल किंवा ते रिचार्ज आपल्याला आपल्या पूर्वजांनी ते रिचार्ज करून ठेवलं म्हणून आपण आतापर्यंत वापरत आलो. पण इथून पुढे जर हे करायचं झालं तर त्याला चांगला ऑर्गॅनिक कार्ब, कमीत कमी केमिकल फर्टिलायझर्स आणि क्रॉप रोटेशन आणि
ह्याचा ऑर्गॅनिक कार्ब मेंटेन करणं, ह्या गोष्टीच आपल्याला ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम तारू शकतात माती टिकवण्यासाठी आणि जोपासण्यासाठी.